उद्धव ठाकरेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपवरती हल्ला बोल केला प्रभू श्रीराम तुमची प्रॉपर्टी आहे का असा थेट सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलाय तर रामलल्लावर कडवट हिंदूंचा अधिकार आहे धर्मांतर लव जिहाद झालेल्या दाढी कुरवाळत बसलेल्यांचं नाव अयोध्येतील सातबाऱ्यावर नाही असा पलटवार भाजपचे आमदार नितेश राणेंनी केलाय मध्य प्रदेश गया हमारे केंद्र के गृहमंत्री जी ने कहा हम अगर आप हमें वोट करेंगे तो हम आपको रामलला का दर्शन, जो दर्शन है वो फ्री में करवा देंगे क्या रामलला आपकी प्रॉपर्टी है रामलला आपकी प्रॉपर्टी है अरे कितने साल हो गए सालों से चलते आ रहे हैं जय श्री कृष्ण जय श्री राम आप तो अभी अभी आए हो और आपको अभी ऐसे लगने लगा कि जय श्री राम या जय बजरंगबली की जय बोलेंगे तो सारे हिंदू हमारे साथ आ जाएंगे और यही फरक है उनके हिंदुत्व में हमारे शिवसेना के हिंदुत्व में हमारा हिंदुत्व कैसे है हृदय में राम और हाथ को काम देने वाला हमारा हिंदुत्व है रामलॅ्यावर कडवट हिंदूंचा अधिकार आहे आणि होय अयोध्यामध्ये जिथे राम मंदिर उभं राहत आहे त्याच्या सातबाऱ्यावर समस्त हिंदू समाजाचं नाव आहे तुझ्यासारख्या धर्मांतर झालेल्या लव जिहाज झालेल्या दाढी कुरवळत बसलेल्या जिहाजांचं नाव नाहीये